आरटीई प्रवेशासाठी 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मोबाईल सेवा संदेश खंडित झाल्यामुळे प्रवेशात अडथळा निर्माण झाला होता. आरटीई 25% अंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीत 2637 अर्जांची निवड करण्यात आली आहे. मात्र मोबाईल सेवा बंद असल्यामुळे निवड झालेल्या अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. मात्र पुन्हा मोबाईल सेवा सुरू केली असून शाळा प्रवेशासाठी देखील 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमन 2009 अन्वये वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते आणि त्यानुसार शाळा प्रवेशाची दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे. परंतु या दरम्यान मोबाईल संदेश सेवा बंद असल्यानं केवळ 181 जणांनी शाळा प्रवेश घेतले होते. अनेक पालक मोबाईलवरती संदेश प्राप्त होण्याची वाट बघत होते, परंतु मोबाईल संदेश सेवा बंद झाल्यानं या निवड झालेल्या अर्जदारांपैकी 2456 अर्जदारांना शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागते. मात्र पुन्हा मोबाईल सेवा संदेश सुरू करण्यात आला असून शाळा प्रवेशासाठी देखील 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पारदर्शक प्लास्टिकच्या 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांना 15 ऑगस्ट पर्यंत कारवाईपासून सूट मिळणार आहे. पारदर्शक प्लास्टिकच्या 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांना 15 ऑगस्ट पर्यंत कारवाईपासून सूट मिळण्याची शक्यता आहे. प्लास्टिक उत्पादक सामाजिक संस्था ट्रेडर्स यांच्या शासनाच्या तज्ज्ञ समिती सेवेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पादन ठिकाणी होणाऱ्या पॅकिंगच्या पिशव्यांना बंदीतून आधीच शासनानं सूट दिली होती. शर्ट, साडी आणि इतर कपडे तयार होणाऱ्या ठिकाणी त्यांना पारदर्शक प्लास्टिकमध्ये पॅक केलं जात आहे, म्हणून कापड व्यापाऱ्यांना बंदीचे आदेश लागू होत नसल्याचं शासनाने स्पष्ट केलं आहे. सुट्ट्या पद्धतीने नॉन वुनन बॅगेतून या वस्तूंची विक्री करण्यात येत असल्यानं दुकानदार बंदीच्या कचाट्यात सापडणार आहेत. या युक्तिवादावरती तज्ज्ञ समितीने हे दुकानदारांना दिलासा देण्याची तयारी दर्शवली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. पुढच्या काही तासामध्ये मुंबईसह कोकण गोवा पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. पुढच्या काही तासात मुंबईसह कोकण गोवा आणि पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी स्थिती निर्माण होईल असं स्कायमेटने म्हटलं आहे. स्कायमेट हे हवामान विषयक माहिती देणारं संकेतस्थळ आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये तयार होणाऱ्या वादळी स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचं देखील म्हणण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, यामुळे येथे काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पण आता केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल. 48 तासानंतर पाऊस अधिक गती पकडेल आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टी उत्तर कोकण ते केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे, पण मुंबईत अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक बंदी केली जात आहे. निरुपयोगी प्लास्टिकचा वापर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी केला जात आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या निर्बंधामुळे उपलब्ध होणाऱ्या निरुपयोगी प्लास्टिकचा वापर राज्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी करणे बंधनकारक करण्यात आलंय. परिणामी राज्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील सर्व विशेष राज्यमार्ग आणि मुख्य जिल्हा मार्गांवरील डांबरीकरणाची मूळ बांधकामे आणि नूतनीकरणाच्या सर्व कामांमध्ये आता निरुपयोगी प्लास्टिक वापरले जाणार आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्यात प्लास्टिकचा निर्णय घेण्यात आला आहे. निरुपयोगी प्लास्टिक डांबरीकरणाच्या कामात कोरड्या पद्धतीने वापरल्यास रस्त्याचं डांबरीकरण कमी खर्चात उत्पन्न गुणवत्तेचं होऊ शकेल असं केंद्र सरकारच्या निदर्शनास आलं आहे. या निरुपयोगी प्लास्टिकचा वापर डांबरीकरणाच्या वरचा स्तर हॉटमॅक्स पद्धतीने करणे बंधनकारक असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. नवी मुंबईतील बहुतेक रेल्वे स्थानकांच्या बाहेर असलेल्या वाहनतळांमध्ये फेरीवाल्यांचं बस्तान मांडलं आहे. वाशी रेल्वे स्टेशनवर सुद्धा हे चित्र दिसत आहे. नवी मुंबईतील बहुतेक रेल्वे स्थानकांच्या बाहेर असलेल्या वाहनतळात फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं आहे. रेल्वे स्थानकातील आणि रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवरती कारवाई केली जात असताना अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने फेरीवाले आणि त्यांना अभय देणारे पार्किंग कंत्राटदार यांच्यावर मात्र प्रत्यक्षात कारवाई न केल्याचे उदाहरण आहेत. त्यामुळे वाहनतळ कंत्राटदारांना या फेरीवाल्यांकडून मिळणारे भाडे बोनस ठरत असल्याचं आणि त्यातही संबंधित विभागाचा वाटा असल्याची शंका घेतली जात आहे. सिडकोने नवी मुंबईत अतिशय सुंदर रेल्वे स्थानक मानली आहेत. त्याच्या देखभालीची आणि दुरुस्तीची जबाबदारी आजही सिडकोवरच आहे. या सर्व स्थानकातील वाहनतळांची जबाबदारी कंत्राटदारांवर असते. शहरांची लोकसंख्या वाढ पाहता सर्वच रेल्वे स्थानकांच्या पार्किंगमध्ये वाहनांना जागा अपुरी पडते. यात सर्वात जास्त वाहने वाशी रेल्वे स्थानकांच्या वाहनतळावर पार्क केली जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.